அட வாங்கட தெரி தெகி அய்யோ அப்ப வாங்கட தரல அரோ தேவா சுப்புஞ்ச பவுசா खूप पाऊस पडतोय लेश कत्ता तो मोटर कापून घेतो ना मी एक्स्ट्रा बोलून आता तर क्या बात है कैसे लगता है आवड़ लखीश नमस्कार जय श्री राम खूब पाउस पड़ता है एक्चुअली आता इकड़े आलो तली आलो मी जो है मधे एक पेट्रोल पंप है चिखली थोड़स पुढ़े तो तिथे पेट्रोल भरत है मच्छी घ्यायला चाललो खास मच्छी बघायला चाललो ब्लॉगला शेयर करा मला थोड़े शूट करता येत नाहीये ब्लॉगला शेयर करा सब्सक्राइब करा जय महाराष्ट्र तुला नाही जमत कसं ये मागा दे खातात बघ कसे छोटे छोटे का शंभर रुपये किलो टोमॅटो मित्रांनो शंभर रुपये किलो टोमॅटो आहेत शंभर रुपये किलो मला स्वस्त वाटायला लागले आता जाता ऍक्च्युअली कलेज सोबत आहे आणि बरंच सामान पण आहे थोडं कमी आहे पण ट्रेननी जाणार आहोत त्यामुळे घेऊन नाही जाते नाही तर खरंच 10-15 किलो घेऊन गेलो असतो आपल्या हॉटेलसाठी शंभर रुपये किलो टोमॅटो पाऊस पडायला लागला पहिल्यांदा भिजताना बघतोय मी गाई गाई मुंबईचा पाऊस पाऊस नाही का आज दुकान लागला माझा ऑलमोस्ट ओली झाली ऑलमोस्ट सगळीच वडापाव घेतलेत ना किती वडापाव क्या बात आहे आयुष्यात घेऊन काहीतरी केलंस मला हात दुखायला लागला वाकडी होते छत्री हळू चालो हळू चालो हळू चालो हळू चालो मला ना हळू चालो चालो ना मग हळू गेले 15 दिवस मुंबईला होता आम्ही दोघे आणि कलश एवढं खळखळून
कोकणात आल्याची मजा अशी अचानक कोकणात ट्रिप एवढी मस्त वाटते ना. पण पावसाळा पण काल आम्ही कोकणातली अळवी खाल्ली. अळवी का मशरूम कोकणातली नॅचरल अळवी ती पहिल्यांदा खाल्ली आणि एवढी सॉलिड लागली ना. पण ती विकत मिळत नाही. आम्ही खूप बघितली मार्केटमध्ये विकत देत नाही. समोर आहे ना त्या अळवी समोर चिकन मटन झक मारतो ऍक्च्युली मी खाल्ली नव्हती त्यामुळे माझा एवढा विश्वास नव्हता. पण काल एवढीशीच टेस्ट केली आणि अफलातून टेस्ट अफलातून फक्त कांदा टोमॅटो आणि लसणाची पेस्ट. वास पॉसिबल झालं तर नेक्स्ट इयर येऊयात घ्यायला कैलाश कसे बघताय ना कसे बघताय ना आणि इकडे तर बाबा पाहिजे असतो सारखा सारखा मग काय रे काय लागत राणू हे राणू काय लागत बाबाच ते माझं काय लागत सोने मार्केटला आपल्याला दोन टाईपचे मच्छी मिळाला. एक म्हणजे ओला जवळ असतो तो ओले सोडे म्हणतात ते आणि एक आहे ते छोटे बेडे मिळालेत मला. गावठी मासे नाही मिळाले नदीतले कारण गोड्या पाण्यातले आता सध्या मिळत नाही. सो हे जे बेडे आहेत छोटे ते असे बनवायला ठेवलेत. याची सगळी रेसिपी आहे ना मी यूट्यूबच्या शॉर्टमध्ये ॲड केलेली. किती वेळ ठेवायचं ना मला पाणी नसू दे सगळ्यांनी असं गार झालं की पिळून घालता वेळेवर आपला मिठा आहे ना मग पाणी सगळ्यांना उचलून जायला मग किती आलं आहे आता असं पण लाल तिकड लावून छान लागेल ना. हा मग तर मित्रांनो मच्छी आपण एक वाफवायला ठेवली आहे आणि दुसरी मच्छी जी आहे तेलमिठातली मिरची मच्छी ती आपली करून झालेली आहे. ओके सो तोपर्यंत मी जरा भाकरीचं पीठ मळून घेते. आता तुम्ही बघाल ना तर मला म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे की मुंबईतल्या किचनपेक्षा गावच्या किचनमध्ये काम करायला मला खूप जास्त मजा येते. याचं कारण सांगते दाखवतेच मी. याचं कारण म्हणजे हा समोरच्या खिडकीतून दिसणारा नजारा. या नजाऱ्यामध्ये म्हणजे या नजाऱ्यामध्ये तुम्ही गावी जे काही स्वयंपाक करता तो इतका सुंदर वाटतो की काही विचारू नका. सुमित्रांनो हा आहे ओला जवळा आणि हा मम्मांनी वाफेवरती फक्त ठेवला होता. पाणी वगैरे काही न टाकता धुवून घेतला होता. याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकलं होतं आणि कोकम टाकलं होतं बस. तर आता हा ना जेवढी क्वांटिटी होती त्याच्यापेक्षा 10-15% हा वाढला आहे. ॲक्च्युली त्याची क्वांटिटी वाढली हे मी फर्स्ट टाईम बघते. आणि आता याला आपण कांद्यामध्ये वगैरे फोडणी देणार आहे. तोपर्यंत आपल्या इथे भाकरी बनत आहेत. आजचा पावसाळी लंच काही औरच आहे. हे खूप मिस करतो आम्ही मुंबईमध्ये खूप जास्त.
मुंबईतल्या मच्छीच मुंबईतली मच्छी, पण गावची मच्छी ती पण पावसाळी अशा वातावरणात खाणं इज पर्वणी. आम्ही जेव्हा जेव्हा गावी राहायला जातो ना तेव्हा तेव्हा मुंबईची आठवण ना खूप कमी येते किंवा येतच नाही म्हणा, म्हणजे आपला बिझनेस आहे त्यामुळे थोडंसं लक्ष जातं, पण इतकं जास्त सतत डोक्यात मुंबई मुंबईचं बिझनेस वगैरे या गोष्टी येत नाहीत. पण हेच जर मुंबईला आलो तर गाव विसरणं शक्य होत नाही कधीच. म्हणजे हे मी खूप ऑब्झर्व केलं आहे लग्नानंतर 1-6 वर्ष की हा फरक मला खूप जाणवतो. क्या बात है, कशी लागते, आवडत तुला फिश? सो फ्रेंड्स, आजचा दिवस एकंदरीत खूप छान गेला. गावचा प्रत्येक दिवस हा छान प्रसन्न आणि खूप खूप जास्त फ्रेश जातो. आजचं लंच थोडंसं नॉन व्हेजिटेरियन असल्यामुळे खूप जास्त छान गेला दिवस. आणि आम्ही दोघे म्हणजे आम्ही तिघेही हार्ड कोर नॉन व्हेजिटेरियन आहोत, त्याच्यामुळे 2 घास जास्त गेले जरा. आणि कलशची मस्ती तर खूप झाली, म्हणजे गावी त्याला एक पिंजऱ्यातून बाहेर आल्याचा फिलिंग मिळतो, त्यामुळे तो त्यामध्ये थोडासा गुंग असतो. आणि कसा व्लॉग वाटला ते कळवा. गावचे व्लॉग्स आता गणपतीमध्ये तर कंटिन्यू येतीलच. व्लॉगला शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा आणि असंच सपोर्ट करत राहा. जय महाराष्ट्र.